फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल शिल्पाज रेसिपीजमध्ये। आज आपण बघणार आहोत पंजाबी लस्सी कशी बनवायची। अगदी सोपी रेसिपी आहे आणि उन्हाळा म्हटलं की वेगवेगळी शीतपेय आपल्याला प्यावीशी वाटतात, त्यातलाच हा एक प्रकार आहे। चला तर मग लस्सी बनवायला सुरुवात करू। लस्सी बनवण्यासाठी मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण दही टाकून घेणार आहोत। अगोदर इथे मी एक कप दही घेतलेलं आहे, 240 ml चा एक कप आहे। आपण 2 कप दही वापरणार आहोत। अगोदर दही टाकून घेऊयात। दही हे छान असं मी घरी बनवलेलंच घेतलेलं आहे। आणखी 1 कप टाकून घेऊया। दही हे मी रात्री लावण्यासाठी ठेवलेलं होतं, सकाळी छान असं घट्ट झालेलं आहे, छान अशा गाठी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये। याच्यामध्ये 1/4 कप शुगर पावडर टाकून घेऊयात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही शुगर पावडर कमी जास्त टाकू शकतात। याच्यामध्ये 1/4 कप आपण मिल्क टाकणार आहोत, रूम टेम्परेचरला आहे मिल्क। याच्यामध्ये थोडेसे आपण आईस क्यूब टाकणार आहोत छान अशी लस्सी थंड होण्यासाठी। आणि 1/4 TSP विलायच पावडर आहे, याने टेस्ट छान येते। आता आपण लस्सी छान असे तुम्ही रवी घेतलेला आहे, याच्या सहाय्याने आपण घुसळून घेऊयात। शक्यतो मी मिक्सरला लस्सी नाही बनवत, त्याची जी ओरिजिनल टेस्ट असते ती अशीच आपण रवीने घुसळून जी बनवतो त्यानेच येते। मिक्सरला जर लस्सी जर बनवली तर ती एकदम स्मूदी होते, त्याच्यामध्ये दह्याच्या अशा थोड्याशा म्हणजे असं दाणेदार राहत नाही, दही पूर्ण मेल्ट होऊन जातं। आपण याला छान असं घुसळून घेऊया। जेवढ्या वेळा आपण रवीने लस्सी छान अशी मिक्स करून घेतो तेवढी ती पिताना खूप छान लागते, त्याची टेस्ट पण छान येते आणि छान अशी दाणेदार बनते ती। याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात, एकदम आपल्याला लस्सी पातळी बनवायची नाही आहे। याच्यामध्ये गरजेनुसार तुम्ही दूध ऍड करू शकता किंवा थंड पाणी टाकलं तरीही चालेल। याच्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी टाकून घेणार आहे। याच्यामध्ये मी 1/4 कप पाणी टाकून घेते। पुन्हा एकदा घुसळून घेऊया। इथे आपली समर स्पेशल लस्सी छान अशी पिण्यासाठी तयार झालेली आहे। आता आपण हिला कपांमध्ये काढून घेऊयात। तुम्ही याची थिकनेस पाहू शकता, एकदम छान झालेली आहे आपल्याला जशी पाहिजे तशी। आणि अशीच लस्सी बनवायची, एकदम पातळीने ठेवायची। आणि वरून थोडीशी आपण फ्रेश क्रीम टाकणार आहोत। ही आपल्या घरी दुधावर जे मलाई निघते ते टाकली तरी चालेल। आणि वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स कट केलेले गार्निशिंग साठी, थोडेसे बदामचे कप आणि हे थोडे पिस्त्याचे कप। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची आपली समर स्पेशल इन्स्टंट घरच्या घरी होणारी लस्सीची रेसिपी? तुम्हीही उन्हाळा खूप वाढलेला आहे, बनवून बघा आणि कशी झाली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल शिल्पाज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। थँक्यू।